महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आता मैदानात उतरले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मैदानात उतरलेले. आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार आहेत नरेश मस्के. सर, मुख्यमंत्री जोरदार शक्ती प्रदर्शन करताय तुमच्यासाठी. हे बघा, हे शक्ती प्रदर्शन नाहीये, ही आमची महायुतीची ताकद आहे. या महाराष्ट्रामध्ये जी महायुती झालेली आहे, ताकदवान पक्ष एकत्र आलेले आहेत आणि माननीय नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधान पदाची हॅट्रिक पूर्ण करण्याकरता ही महायुती एकत्र आली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची शक्ती आहे. तसं पाहता आज राज्याचे मुख्यमंत्री तुमच्यासाठी आज दिवसभर असणार आहेत, एक मॅरेथॉन बैठक आयोजित केलेल्या आहेत. मुख्यमंत्री आमचे कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणार आहेत, म्हणून तर आज आम्ही त्यांच्या सोबत आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सर्वसाधारण कार्यकर्त्याला, झेंडे लावणाऱ्या कार्यकर्त्याला लोकसभेचं तिकीट देतात आणि त्यांना निवडून आणण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. हेच तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्व आहे. आपल्यासोबत बेलापूरचे आमदार मंदाताई आहेत, त्या सुद्धा प्रचारामध्ये मॅरेथॉन बैठका घेत आहेत. बेलापूर ताई, काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? एकच आहे, आजचा जो विजय होणार आहे तो मोदी साहेबांना मत जाणार आहे. धनुष्य बाणाला मत म्हणजे मोदीजींना मत, विकासाला मत, देशाच्या अखंडतेला मत. म्हणून सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला धनुष्य बाणावरती मतदान करून नरेश मस्के यांना प्रचंड मताने विजय करा. आपल्यासोबत उतरले खरं तर नरेश मस्केसाठी संदीप नाईक सुद्धा मॅरेथॉन बैठक आहे, उद्या सुद्धा मेळावा. बाब अशी आहे की देशाच्या मजबूती करता मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचं आहे, त्याकरता महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी मॅक्झिमम जागा म्हणजे 45+ ह्या महायुतीच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न सगळ्यात. आता ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेंद्र मस्के यांच्या माध्यमातून मोदीजींची ताकद तिथे वाढवायची आहे आणि म्हणून सगळ्या महायुतीचे सगळे घटक एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण शिस्तबद्ध काम कसं करणार आहोत याचं प्रदर्शन करीत आहे. ही काय म्हणजे रॅली नाही, हा रोड शो आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार रवींद्र पाटील. सर खरं तर तुम्ही दावेदार होता, पण आज मैदानात उतरलेले आहेत नरेश मस्केसाठी. सन्माननीय महायुतीचे उमेदवार श्री नरेश मस्के साहेब आहेत, आज त्यांची रॅली आहे आणि नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज निघते आहे. म्हणून मला वाटतं आज आम्ही सर्व एकत्र मिळून लढतो, बाकी शिवसेना बीजेपी महायुती ताकद आहे. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आहे, त्यांनी सुद्धा काल मॅरेथॉन बैठक आयोजित करून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सर्व काही मतभेद आहेत ते दूर करून मोदींसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले. सर, मोदींसाठी तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरलेले, सगळे मतभेद दूर करून संपूर्ण भारतीय जनता पार्टीची नवी मुंबईतील सर्व कार्यकर्ते बूथ स्तरापर्यंत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतायत. मतभेद कधीच नव्हते, महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता प्रत्येकानं विकासाकरता, राष्ट्रहिताकरता, देशाच्या संरक्षणाकरता आपलं मत हे महायुतीच्या उमेदवाराला देणं हे गरजेचं आहे. आणि संपूर्ण नवी मुंबईमध्ये ह्या महायुतीच्या उमेदवाराच्या यशाकरता सगळेजण आपल्याला प्रयत्न करताना या ठिकाणी दिसतील आणि निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराचं यश, त्याचा विजय ह्या निवडणुकीमध्ये होईल असा आमचा विश्वास. हे म्हणजे संदीप नाईक यांनी सुद्धा विश्वास केला की नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी नरेश मस्केंचा विजय नक्कीच होईल. कॅमेरामन नरेश वाडेसर, विकास मेरकडे, लोकशाही नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.